नमस्कार आजच्या भागात आपण श्रीफळ ह्या प्रतीकाविषयी माहिती पाहणार आहोत नारी केल समाकारा दृश्य सज्जना अन्ने बदरिका काश बहिरेव मनोहर अर्थात सज्जन हे नारडीच्या फळासारखे असतात तर दुसरे लोक हे केवळ बोरांप्रमाणे बाहेरूनच मनोहर दिसतात समाजाचा फार मोठा वर्ग बोरांचे अनुकरण करणारा असतो माणसाला चांगले बनण्यापेक्षा चांगले दिसणे अधिक आवडते चांगले दिसणे हे सरळ आहे परंतु चांगले बनण्यासाठी माणसाला कष्ट सहन करावे लागतात जिजावे लागते आजचा काळ हा व्यक्तित्व पूजनाचा आहे चारित्र पूजनाचा नाही नारळ आपल्याला चारित्र्य पूजनाची प्रेरणा देते बाह्यसौंदर्याच्या अभावामुळे कमीपणा न मानता नारडाने स्वतःचे अंतरसौंदर्य फुलून दाखवले आहे आणि त्यामुळेच तर त्याला श्रीफळ हे गौरववान नावसुद्धा प्राप्त झाले आहे बाह्य सौंदर्य मिळणे किंवा न मिळणे ही मानवाच्या हाताची गोष्ट नाही परंतु मानव जर मनात आणील तर स्वतःचे अंतरसौंदर्य यथेच्छ फुलू शकतो महर्षी अष्टावक्र एकदा राजश्री जनकाच्या दरबारात गेले त्यांच्या देहाची वक्रता पाहून राजसभेतील सर्व पंडित त्यांच्यावर हसू लागले त्यांच्या प्रतिउत्तरादाखल ऋषी अष्टावक्र हसू लागले मग जणकाने पंडितांना हसण्याचे कारण विचारले तेव्हा पंडितांनी सांगितले की आम्ही या ऋषीची आठही अंगे वक्र असलेली पाहून हसलो अष्टावक्रांना जणकाने मग हास्याचे कारण विचारले तेव्हा ऋषी अष्टावक्र म्हणाले की जनकासारख्या राजश्रीच्या सभेत विद्वानांऐवजी चांबारांना बसवलेले पाहून मी माझे हसणे रोखू शकलो नाही जणकाने विचारले ते कसे काय अष्टावक्रांनी सांगितले की विद्वानांजवळ अंतरसौंदर्य पाहण्याचा डोळा असावा लागतो तो त्यांच्याजवळ नाही त्यांनी माझे गुणसौंदर्य विचारसौंदर्य किंवा जीवनसौंदर्य पाहिलेच नाही त्यांचे लक्ष केवळ माझ्या बाह्यकुरुपतेकडे गेले केवळ बाहेरच्या चांबड्याला पाहण्याचे काम चांभाराचे असते विद्वानांचे नाही अष्टावक्रांचे हे उत्तर ऐकून राजसभेतील सर्व पंडितांच्या माणा शर्मेने खाली गेल्या त्यांनी महर्षी अष्टावक्राची माफी मागितली यावरून आपले असे लक्षात येते की नारडाप्रमाणे सज्जनही बाह्य देखाव्याचा आग्रह राखीत नाहीत तर ते गुणसौंदर्य विचार सौंदर्य किंवा जीवन सौंदर्य पाहतात थोडक्यात काय तर ते अंतरसौंदर्य फुलवण्यावर जास्त भर देतात आपण मंदिरात देवासमोर किंवा देवीसमोर नारळ फोडतो ह्या नारळ फोडण्याच्या पाठीमागे बलिदानाचा भाव आहे मनुष्य किंवा पशु यांचे बलिदान देणाऱ्या प्राचीन मानवाला आपल्या ऋषींनी समजवण्याचा अविश्रांत प्रयत्न केला ऋषी विश्वामित्रांनी सांगितले की नर म्हणजे नारळ तुम्ही याचे बलिदान द्या एखाद्या प्राणी पशु किंवा माणसाचे बलिदान देण्यापेक्षा आपण नारळाचे बलिदान देऊ शकतो नारळालाही डोके शेंडी नाक दोन डोळे वगैरे आहेत मंदिरात फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग मंदिरात ठेवून खालचा अर्धा भाग प्रसाद रूपात नेण्याची मग पद्धती आली पण याच्या पाठीमागे खूप मोठे बलिदान आहे बलिदानाच्या वेळी रक्ताचा छिडकाव झाला पाहिजे त्यासाठी काय काय करायचे असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले तेव्हा ऋषींनी सांगितले की देव किंवा देवीच्या मूर्तीला सिंदूर लाव आणि त्याच्यावर नारळाच्या पाण्याचा छिडकाव कर त्यामुळे रक्ताचा लाल रंग देखील पाहायला मिळेल ह्या रीतीने ऋषींनी मानवाला नरहत्या किंवा पशुहत्तेपासून वाचवले मानवाला हिंसेकडून अहिंसेकडे नेण्याचे काम हे श्रीफळ म्हणजेच नारडाने केले प्रत्येक शुभ कार्यात पूजा कार्यात ते सहजपणे उपलब्ध होते व शिवाय श्रीफळ हे बारमाही फळ आहे दीर्घकाळ टिकूही शकते म्हणून प्रत्येक गोष्टीच्या स्मृतिरूपात प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी श्रीफळाची आवश्यकता स्वीकारण्यात आलेली आहे श्रीफळ आपल्याला समजावते बाहेरून कठोर वाटणाऱ्या कितीतरी मानवांच्या आत कोमलपणा असतो मानवाच्या सांस्कृतिक प्रगतीचे बलिदान देणारे प्रतीक म्हणजे श्रीफळ जीवनात सौंदर्याचा महिमा समजवणारे प्रतीक म्हणजे श्रीफळ श्रीफळ मानवी मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे ते मानवाला जीवनाच्या विभिन्न द्वंद्वात समन्वय साधण्याची दीक्षा देते कठोर कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देते खारटपणा पिऊन गोडवा देण्याचे अनुपम शिक्षण देते श्रीफळाच्या या संवेदनाला झेला आणि जीवनात खऱ्या अर्थाने श्रीयुत बना